रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे. आपण वन डिजिट ने टू डिजिट ला कसं मल्टिप्लाय करायचं ते शिकतोय. तशीच काही एक्झाम्पल मी तुमच्यासाठी आजही घेऊन आलेली आहे. ओके, याच्या आधी पण वन डिजिट ने टू डिजिट ला कसं मल्टिप्लाय करायचं याच्यावर आपले लेक्चर झालेले आहेत. जर ते तुम्ही अटेंड नसतील केलेले तर ते तुम्ही नक्की अटेंड करा. म्हणजे मी जे तुम्हाला इकडे टीच करते मी पुढे पुढे एक्झाम्पल घेऊन जाणार आहे. म्हणजे वन डिजिट ने थ्री डिजिट ला मल्टिप्लाय कसं करायचं, टू डिजिट ने थ्री डिजिट ला मल्टिप्लाय कसं करायचं हे सगळं आपण शिकणार आहोत. मग तुमचे जर मार्क्स क्लिअर असेल तरच तुम्ही हे पुढचं एक्झाम्पल शिकायला तुम्हाला खूप इझी जाईल. ओके, मग आपण सुरुवात करूया आपल्या फर्स्ट एक्झाम्पलला. बघू आपला फर्स्ट एक्झाम्पल काय आहे. आपला फर्स्ट एक्झाम्पल आहे 9 × 70 म्हणजे 9 ने 70 ला मल्टिप्लाय करायचं आहे. तर कसं करायचं, फर्स्ट आपल्याला 9 ने 7 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 9 × 7 = 63 मग आपल्याला 63 ऍड करायचे आहे. फिंगर ठेवला 9 × 7 = 63. आता आपल्याला 9 ने 0 ला मल्टिप्लाय करायचं. 9 ने 0 ला मल्टिप्लाय केल्याला आन्सर आपल्याला 0 येईल. मग इथे 0 आलाय म्हणजे आपली वन डिजिट आहे. मग त्याच्या इथे 0 आणि इथे आपल्याला 0 पकडायचं आहे. मग आपला आन्सर किती आलेला आहे, 630 आन्सर आलेला आहे. आपला आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊ. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपलं काय आहे, आपल्याला क्लिअर करून घेऊ. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपलं काय आहे ते. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 7 × 26 आपल्याला म्हणजे 7 ने 26 ला मल्टिप्लाय करायचं आहे. तर कसं करणार, पहिले आपल्याला 7 ने 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 7 × 2 = 14 मग आपल्याला 14 ऍड करायचे आहे. 14 ऍड केले आपण. नेक्स्ट मग आपल्याला काय करायचं आहे, 7 × 6 = 42 मग आपल्याला 42 ऍड करायचे आहेत. 42 आन्सर आला आपला. आन्सर काय आहे आपला, 182 आन्सर आलेला आहे. आपला आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊ. अबॅकस क्लिअर करूया. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपलं काय आहे ते. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 4 × 32 आपल्याला करायचे आहे. म्हणजेच आपल्याला 4 ने 32 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. फर्स्ट आपल्याला 4 ने 3 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 4 × 3 = 12 मग आपल्याला 12 ऍड करायचे आहे. 4 × 3 = 12 ऍड केले, फिंगर ठेवला. मग आपल्याला 4 ने 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचा आहे. 4 × 2 = 8 मग 8 वन डिजिट नंबर आहे आपला. इथे 0 आला, वन डिजिटच्या मागे 0 आणि इकडे 8 आन्सर आला आपला. आन्सर काय आहे आपला, 128 आन्सर आला आपला. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊ. अबॅकस क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपलं काय आहे ते. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 8 × 16 8 ने 16 ला मल्टिप्लाय करायचं आहे. मग ते कसं करणार, 8 × 1 = 8 पहिले 8 ने 1 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं. 8 × 1 = 8 मग आपल्याला इथे 0 सोडावा लागेल, वन डिजिट नंबर आहे. मग 0 आणि हे 8 तर फिंगर आहे आपला. आता इथे 48 कसं ऍड करणार, 40 ऍड करायला, 40 आणि हे 8 40 ऍड करायला आपण 4 चा फॉर्म्युला युज केला आणि 8 ऍड केले. आन्सर किती आला आपला, 128 आन्सर आलंय आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊ. आता कस क्लिअर. एक्झाम्पल आहे आपलं 5 × 24 एक्झाम्पल आहे आपलं 5 पहिले आपल्याला 5 ने 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे.
फाय टू झा टेन, मग आपल्याला ऍड करायचे आहे. टेन ना इथे झिरो आहे म्हणजे आपल्याला इथे झिरो फिंगर ठेवायचा आहे. आणि फाय फोर झा ट्वेंटी, फाय फोर झा ट्वेंटी म्हणजे हे ट्वेंटी आणि हा झिरो. आन्सर किती आला आपलं? 120. 120 आन्सर आलेला आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊ. क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 6 × 22. 6 ने 22 ला मल्टिप्लाय करायचं आहे. मग कसं करणार? पहिले 6 ने या 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं. 6 × 2 = 12. 12 ऍड केले, फिंगर ठेवला आणि परत या 2 ला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. 6 × 2 = 12, मग हे 10 आणि हे 2. आन्सर आलंय आपलं. आन्सर किती आहे आपलं? 132. 132 आन्सर आलंय आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊ. अबॅकस क्लिअर. आजच्या लेक्चर मध्ये सगळे एक्झाम्पल आपली झालेली आहे. सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला आपल्या अबॅकस किट वर सॉल्व्ह करून दाखवलेली आहे. सगळे एक्झाम्पल जर तुम्हाला समजली नसतील तर मी तुम्हाला नक्की एकदा परत टीच करेन. अशीच एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तुम्ही नक्की अटेंड करा माझं नेक्स्ट लेक्चर आणि हा लेक्चर आणि याच्या मागचे लेक्चर सगळे तुम्ही अटेंड करा. ओके, म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन कसं करायचं अबॅकस किटवर ते तुम्हाला नक्की समजेल. ओके, मग भेटू नेक्स्ट लेक्चरला.